नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी करंट अफेअर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आहे आठ जानेवारी दोन हजार तेवीस आणि आजच्या दिवसातील जेवढे चालू घडामोडीचे प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या व्हिडिओचा टार्गेट ता दोनशे लाईक आहे सर्व आणि दोनशे लाईकचा ता टार्गेट कंप्लीट करा तुम्हाला जर ही पीडीएफ पाहिजे असेल तर टेलिग्रामच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या ठिकाणी दादा चॅनल जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला ही पी डीएफ होऊन जाईल या आधीच्या सत्रामध्ये आपण एक प्रश्न विचारला होता आणि बऱ्याच मुलांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर असं कमेंट बॉक्समध्ये केलेलं आहे प्रश्न काय मुंबई विशेष पोलीस आयुक्तपदी यांची नियुक्ती करण्यात आली तर देवेन भारती यांची मुंबई विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये फॉर्म्युला ई वर्ल्ड चॅम्पियनशिप रेसचे आयोजन केले गेले तर हैदराबाद या शहरामध्ये फॉर्म्युला ई वर्ल्ड चॅम्पियनशिपचे आयोजन केले गेलेले आहेत ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तर फॉर्म्युला ई वर्ल्ड चॅम्पियनशिप आयोजित करून हैदराबाद जगातील शीर्ष शहरापैकी एक बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट न्यू कार अशून्य कार्बन स्पोर्ट असल्याने हा कार्यक्रम हवामानाचा अनुकूल आहेत अकरा फेब्रुवारी रोजी होणारी हैदराबाद शर्यत हंगामातील चौथी शर्यत असेल फॉर्म्युला ईच्या नवव्या हंगामात पहिल्या तीनमध्ये मेक्सिको सिटी आणि रियाद यांचा समावेश आहे एकूण अकरा संघ तेवीस गाड्यासह बावीस गाड्यासह येथे रेसिंग करतील त्यात काही आघाडीच्या रेसिंग कंपन्यांचा समावेश आहे तर एकूण बावीस हजार पाचशे तिकीटे ऑनलाईन बुकिंगसाठी उपलब्ध असतील तर लक्षात ठेवायचा हा तुम्हाला प्रश्न दुसरा प्रश्न बघा खालीलपैकी कोणाची आशियाई पोस्टल आशियाई पॅसिफिक पोस्टल युनियन सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली तर विनया प्रकाश सिंग यांची आशियाई पो पॅसिफिक पोस्टल युनियन सरचिटणीस म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया दळणवळण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार विनय प्रकाश सिंग माजी सदस्य कार्मिक पोस्टल सेवा मंडळ यांची युनियन सरचिटणीस म्हणून निवड झाली आहे तेरा तारखेदरम्यान झालेल्या यशस्वी निवडणुकानंतर चार वर्षाच्या कालावधीसाठी या पदाची जबाबदारी स्वीकारतील ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये बँकामध्ये झालेल्या ए पी पी यू काँग्रेस आयोजन एशियन पॅसिफिक पोस्ट युनियनच्या मुख्यालय बँकॉक थायलंड येथे झाल्या या महिन्यापासून भारताचे नेतृत्व केले जाईल त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणी ईशान्य कृषी कुंभ दोन हजार तेवीसचे उद्घाटन केले तर नरेंद्र सिंग तोमर यांनी ईशान्य कृषी कुंभ दोन हजार तेवीसचे उद्घाटन केलेले आहेत ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आहेत इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मेघालयमध्ये तीन दिवशीय ईशान्य कृषी कुंभ तेवीसचे उद्घाटन केले तोमर यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या एकोणपन्नासाव्या स्थापना दिन समारंभात त्यांनी भाग घेतलेला होता त्यानंतरचा प्रश्न बघा जी वीस परिषदेच्या निमित्ताने कोणत्या शहरामध्ये सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले तर पुण्यामध्ये हे सायकल फेरीचे आयोजन करण्यात आलेले आहे जी वीस श जी वीसची जी परिषद आहे त्या शहराच्या निमित्ताने त्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया पुण्यात होणाऱ्या जी वीस परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका सायकल क्लबतर्फे सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते या सायकल फेरीचे आयोजन जी वीसबद्दल नागरिकांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने करण्यात आलेली होती लक्षात ठेवा त्यानंतरचा पाचवा प्रश्न पाहूया देशातील पहिला पर्पल फेस्टिवल कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला तर गोवा या राज्यामध्ये देशातील पहिला पर्पल फेस्टिवल आयोजित करण्यात आला ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आहे या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया देशातील पहिला पर्पल फेस्ट सहा ते आठ जानेवारी दरम्यान गोव्यात आयोजित करण्यात आला तर या कार्यक्रमाचा उद्देश भारतातील भेदभाव कलंक व स्टिअरॉइड टाईप सारख्या अडथळे दूर करणे हा आहेत त्यानंतरचा सहावा प्रश्न बघा महिलांना रोजगार देण्यात दक्षिण भारतातील प्रथम क्रमांकाचे शहर कोणते तर चेन्नई हे महिलांना सर्वाधिक रोजगार देणारे शहर ठरलेले आहे दक्षिण भारतातील या ठिकाणी हा प्रश्न महत्त्वाचा आहे या या तर रोजगाराच्या बाबतीत दक्षिण भारतातील शहरामध्ये महिलांसाठी अधिक चांगली आहेत या बाबतीत चेन्नई पहिल्या क्रमांकावर आहेत या यादीत पुण्यानंतर बंगळूर हैदराबाद आणि मुंबईचा क्रमांक लागतो आवंतराच्या एका रिपोर्टमध्ये आकडेवारी समोर आलेल्या आहेत तर या कार्यस्थळाची गणना करते या अहवालात भारतातील एकशे अकरा शहराची यादी देण्यात आलेली आहे सात नंबरचा प्रश्न बघा खालीलपैकी क्रांतिकारी हे नवीन पुस्तक खालीलपैकी यांचे आहेत तर संजीव सान्याल यांचे हे पुस्तक आहेत ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आहेत या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा क्रांतिकारक संजीव सान्याल यांचे नवीन पुस्तक इथे आता विषय असंख्य दृष्टिकोन आहेत त्यापैकी बरेच लेखक त्यांच्या वैचारिक विधेयावर प्रभाव टाकतात त्यांचे पुस्तक केवळ कोरडा इतिहास न राहता किस्सा आणि इतर बारकाव्याद्वारे क्रांतीची मानवी बाजू अधोरेखित करते आता महत्त्वाचे ऑनलाईनवर पाहूया केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी ईशान्य कृषी कुंभ दोन हजार तेवीसचे उद्घाटन केले त्यानंतर बघा झिरो दहा समर्पित गोल्डन पी टेक्नॉलॉजिक्स बाजार नियमित सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडून कर्ज झालेली परवाना प्राप्त करणारी पहिली ऑनलाईन बॉन्ड प्लॅटफॉर्म प्रदात्ता बनली भारत जपानला मागे टाकून जागतिक स्तरावर तिसरे सर्वात मोठे ऑटो मार्केट बनलेले आहेत त्यानंतर बघा भारताच्या प्रकाश सिंग नवीन आशियाई पॅसिफिक पोस्टल युनियन सरचटणीसपदी नेमणूक करण्यात आली जालना नागपूर पोलिसांना महाराष्ट्रातील बेस्ट पोलिस युनिट पुरस्कार मिळाला देशातील पहिला पर्पल फेस्टिवल हा सा, सहा ते आठ जानेवारी दरम्यान गोव्यात आयोजित करण्यात आला आहे त्यानंतर बघा लडाखची संस्कृती भाषा आणि रोजगार यांच्या संरक्षणासाठी सरकारने समिती स्थापन केली महिलांना रोजगार देण्यात येणार भारतातील शहरे पुढे आहेत यात चेन्नई अव्वल स्थानावर आहेत पूर्णपणे डिजिटल चालू खाते सुरू करण्यासाठी ओपन सोबत ॲक्सिस बँकेने भागीदारी केली त्यानंतर बघा केंद्रीय युवा व्यवहार क्रीडा मंत्रालय अनुराग ठाकूर यांनी वाय ट्वेंटी समिटचे लोकचे अनावरण केले संजीव सन्याल यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेवरील क्रांतिकारी हे नवीन पुस्तक प्रकाशित केले संस्कृत मंत्रालयाने पन्नास ए एस आय सुरक्षित डेटा घाळ झाल्याचा अहवाल दिला आहे त्यानंतर बघा पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते एकोणतीस मोबाईल पशुवैद्यकीय युनिस कॉल सेंटरचे उद्घाटन केले आजचा प्रश्न तुमच्यासाठी बघा काय आहे भारताचा एकोणशे व बुद्धिबळ ग्रँडमास्टर खालीलपैकी कोण बनला तर याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं उद्याच्या लेक्चरमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत मित्रांनो तर अशा प्रकारच्या आजच्या महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न प्रश्नच व्हिडिओ आवडला असतात तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र